It is the happiest time of the year. Order your Christmas hampers and delicious baked food from Baked Fusion. Visit our stores at Margao, Naveli, Fathorda, Donkuris, Varka and Chikali. त्यांच्या आग्रहात धरून आम्ही एक निर्णय घेतलो, कारण जे आज बरेचसे व्होकल फॉर लोकल किंवा लोकल फॉर व्होकल हे जे नारा घेणेले ह्या लोकांक सुद्धा आम्ही विचारलेले असले, पण त्या वेळाचेर ते एक खंय तरी आपले वजन किंवा आपल्या खंय तरी गुलामगिरीच्या नंदनवनांत वावरताले. पण आज त्यांना खंय तरी दिसले की रविबाब नायकान म्हणिल्ले असत की बहुजन समाजाचो पाय उडपा खातीर आज बरेचशो काही कल्पकृत्य करतात. पण तुम्ही दाखिल्लो उत्साह, तुम्ही दाखिल्लो प्रेम आणि गेली कित्येक दीस तुम्ही सातत्या न थकता न थांबता न थारता तुम्ही आज सरीच्या भेटीच्या माध्यमातल्या आज हे हर बोले प्रिय प्रगती पदावर एक घोषवाक्य घेऊन आयले असा. हा खूप आभारी व्यक्त करना प्रिय प्रगती मंचाचे की जाणीन माझ्या उमेदवारीच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत त्यांनी आमका जवळून आणि मनातल्यान हृदयातल्यान न काही अपेक्षा बाळगितात तेको दिल्लो असा. जे तरणाटे आज पळयतात मोठे उत्साहात त्यांच्या मुखार हांव त्यांना सलाम करतां, कारण तुमच्या मुखार आणि माझ्या मुखार एक आव्हान असा. गोंया खातीर एक नवे नवीनता दिवपाचो एक प्रयत्न असा, एक दोन उद्देश घेऊन मुखारच्या निवडणुकीत देवपाचो यत्न असा. त्या म्हणाल आजचो आमचो युवक आणि महिला शरवीबाय म्हणून म्हणिल्ले असा की चुलियो आणि महिला आणि त्याचबरोबर आमचे युवक जे असतात या देशाचे आधारस्तंभ आणि होच देश त्यांच्या खाण्याचे आज मुखार वत असताना आम्ही हो जो मान हो सन्मान जो आज प्रिय प्रगती मंचान आमकां दिल्लो असत माझ्या कार्याची एक ओळख या हरबोले प्रिय प्रगती पथाच्या पुस्तिकेच्या माध्यमातल्यान तुम्ही आज लोकां मोडून हाडल्याबद्दल हांव सगळ्या कार्यकारिणी सदस्य टीम गोविंद आणि बाकीचे सगळे माझे सहकाऱ्यांचे हांव आभार व्यक्त करता. आणि मुखार तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम असोच माझ्या फाटल्यान असतलो अशी अपेक्षा बाळगिता. आयुष्यात तो म्हणता की पहिलोच फावटी एक सत्कार हांवें करून घेतिल्लो आसा आणि हांव सदांच त्याका म्हजो एक राजकीय गुरू मानता आणि एका शिष्याच्या हातांतल्यान ताणें एक सत्कार ताणें स्विकारल्या बद्दल ताजे हांव खूब आभारी आसा. त्याचबरोबर डॉक्टर शेखर शिरवयकर, डॉक्टर शेखर शिरवयकर एक मनमेळावे व्यक्तिमत्व ज्या मनशान गोंयकारांचे कितलेशे जणांक उबे केल्ले आसात. एक गोष्ट खासियत सांगपाक सोदता की ज्या वेळाचेर कितलेशे जणांक हांव रेकमेंड करतालो त्या वेळाचे बरेचसे पेशंट आपल्याक ऑपरेशन करचे पडटले असो हो समज घेऊन प्रत्येक हॉस्पिटलांत वताले. पण दोतोर असे एक सांगतालो की पेशंट सांगतालो दोतोर म्हाका ऑपरेशन कर, म्हाका ऑपरेशन कर, म्हाका जायना. पण दोतोराक एक कॉन्फिडंस आशिल्लो, एक आत्मविश्वास आशिल्लो, ऑपरेशन करिनासतना तुका हांव बरो करून दाखयता. आणि अशी कितलीशी उदाहरणं ह्या गोंया भितर आसा ती आपल्या बौद्धीक आणि आपल्या अनुभवाच्या माध्यमातल्यान ताणें आज बरेचसे गोंयकारांक आपले स्वतःच्या पायाचेर उभे केले आसात. म्हणून तेवटेन खंयची तेका विलेश पंचायतीचे निवडणूक न्ही, जिल्हा पंचायत निवडणूक न्ही, तर डायरेक्ट थेट एका विधानसभेची निवडणूक लढटा. आणि पहिलेच तेंपाक तुमचे आशीर्वाद देवाच्या आशीर्वादान एक मंत्रीपद मेळटा आणि तेका एक न्याय दिवपाचो म्हजे वतीन हांवें प्रयत्न केल्लो आसा. आणि तोच प्रयत्न असोच प्रयत्न हांव मुखार करतलो. तुमच्या सगळ्यांची सासाय, तुमच्या सगळ्यांचो आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचो मोग म्हज्या फाटल्यान आसतलो अशी अपेक्षा बाळगून परत एकदा ह्या प्रिय प्रगती पथाचेर सगळे जे जी कामां केल्ली आसात, तुम्ही ज्या सभागृहांत सगळे उपस्थित आसात तुमच्या सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करता. जय हिंद, जय गोवा, प्रिय प्रगती पथावर. त्याचबरोबर आता कांय लोक आता तिरुमुला बराबर रावलेलो घालपाक सोदतलो खबर ना बेंगालान, हें मातशें लक्षांत धरा. कित्याक जर आमी बेंगालान गेलो जाय तुमी थंय कितें जालां तें घडलें तें तुमी आयकल्लें आसतलें. ते वाच्यान कशें कितें कितें चल्लां तें वाच्यान बेंगालान तें आमी हांगसर बेंगाल करून घेवं नाका. हांवें आयकलां रेल्वेनी बी खुबशे लोक येता पयते आनी येवपाक देवं नाका हांगसर, कित्याक हांगसर आमी जागा ना पयलो. आमचे गोंय हें अशें बेळगांवचो तिसरो भाग आसा किंवां इल्लेशें ती एक बेळगांव डिस्ट्रीक्ट म्हणल्यार एक 8,819 स्क्वेअर किलोमिटर आणि गोय आमचे 3,700 म्हणजे एक तिसरो भाग असा. हे गोय की आमचे कोणाक करप कांयच ना आणि विचार करचे. पण सगळ्या आमच्या भावांक भयणीक सगळ्यांक खंयी देशा वचून रावंक शकता. आणि कारण
हे लोक सगळे आसा ते खंयी कामां आमचे लोक फॉरेन वयता आनी भायर वयता अमेरिकेन वयता आनी आमचे लोक हितू कर्नाटक आसा महाराष्ट्र आसा सगळे कडेन आसा तशे ते लोक आयल्या आनी जे लोकांनी आमचो डेवलपमेंट केला अशें त्या लोकांनी जे आमचे कडेन जायना रस्ते खणपाचें बिणपाचें काम लायटी घालपाचें काम अशें लोकांनी केल्लें आसा आमकां सगळे तरचे तेन्ना अशें लोक आमी सगळे भारतीय म्हणून आमी हें करुया आनी त्याच बराबर आमी सगळें फुडें वचपाचें काम सगळें आमची प्रगती करपाची आमी प्रगती करुया आमच्या देशाची गोंयची सगळ्याची आनी एक हेडेर रावया पूण त्याच बराबर शिक्षण चड घेतात चले कमी घेतात चल्यांनी शिकचें जर चलयो तुमकां मेळपा न्हू चली मागीर म्हणजे मागीर खंय कामां वयता थंय ती मोगान पडटा ती मागीर तें दवरना मागीर प्रॉब्लेम तुमकां चल्यांनी विचार करचो आं सगळें चल्यांनी विचारपाची गरज आसा चली मेळपा ना पण तेका लागून आईनी आवयनी सगळें तुमची लक्ष चलयांक जे आवय बापायन विचार करचे चलो आनी चली फरक करूं नाका चली असे एक दोन कुटुंब असो दवरता एक आवय बापायचें आनी एक जे लग्न करचें थंय आनी चल्यांनी विचार करपाक जाय की आमी हिवूय आवय आपली आनी तिवूय आवय आपल्या जल्म दिवची आवय आसा ती आवय बापूय हे आपली हे अशें जर जायत कुटुंब खंयच झगडी जावपाक ना तेका लागून चलयांक हें शिक्षण दिवपाक जाय चल्या बरोबर चल्यांनी दिवपाक जाय आनी तेन्नाच म्हणजे आमी घडटली आनी आमी सगळे तरची आमी सगळे तरी फुडें वचपाची आमी भुरग्यांक कुटुंबाक बऱ्या पडटलें